सरकारी रुग्णालयामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. परंतु नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका आरोग्य सेविकेची प्रकृती ती ड्युटीवर असताना बिघडली, तरी त्याची दखल कोणीही घेतली नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय. नगर जिल्हा रुग्णालय हे रुग्णसेवेसाठी आहे की मनमानी कारभार करून लोकांचा जीव घेण्यासाठी, असा सवाल आता उपस्थित होतोय. शैला साळवे या शनिवारी सकाळी 7 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये ड्युटीवर आल्या होत्या. सकाळपासूनच त्यांची प्रकृती बिघडली होती. आपली तब्येत ठीक नसल्याने त्यांना रजा हवी होती आणि रजेचा अर्ज देखील त्यांनी केला होता. मात्र वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी सुनील पोखरणा आणि त्यांच्या सहायक मेट्रनने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि कर्मचारी कमतरता असल्याचं कारण पुढं करत त्यांना सेकंड ड्युटी करण्याचा आदेश दिला. रात्री 8 वाजता शैला साळवे यांची प्रकृती आणखीनच बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. इतर सहकाऱ्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकारी वर्गाला सांगितली, पण त्यांनी ही घटना हसण्यावर नेऊन त्याकडे दुर्लक्ष केलं. शैला साळवे यांचा त्याचाच मृत्यू झाला. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या दुसऱ्या नर्सला अश्रू अनावर झालेत. आम्ही सोबत ड्युटी करायचो हॉस्टेलला. मला हॉस्टेल नको म्हणून मी इकडे शिफ्ट करायला लावली माझी ड्युटी हॉस्पिटलला. त्यांचा संध्याकाळी फोन आला मला, दुपारी पण आलता. मी म्हटलं तुम्ही सकाळी ड्युटीला आलेले आहे तर जा घरी. तर म्हणे नाही, डबल ड्युटी करायला लावली तर कुणीच नाही म्हणे ड्युटीला. म्हटलं तुम्हाला त्रास होतोय ना तर जा म्हटलं घरी. म्हणे नाही, संध्याकाळी 7 पर्यंत मला थांबायला लावलंय. म्हटलं अहो ड्युटी नंतर करा, पण अगोदर स्वतःच बघा म्हटलं दिवस, तुम्ही घरी जा म्हटलं. तर म्हणे कुणीच नाही आहे ड्युटीला इथं करायला. तर म्हटलं मग एवढी सकाळी 7 ते 7 संध्याकाळपर्यंत किती लोड येतो. म्हटलं एक वेळेस मी करायचे म्हटलं तुमची ड्युटी, पण आता तुम्ही कशा करता. तर म्हणे मला मॅडमनी थांबायला लावलंय ग, घरी जा म्हटलं तुम्ही. तर म्हणे नाही, मॅडमनी संध्याकाळी 7 पर्यंत थांबायला लावलंय ग, डबल ड्युटी लावली म्हणे माझी. म्हटलं ठीक आहे, घरी जा म्हटलं. आणि लगेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखवून घ्या म्हणे. अगं रजा सुद्धा देत नाही आहेत मला, मेडिकल रजा वगैरे काहीच देत नाही आहे. मी म्हटलं तुम्ही मग मेडिकल टाका, नाही तर मुलीकडे अर्ज पाठवा, पण रजा घ्या म्हटलं, स्वतःच्या जीवाचं बघा म्हटलं. म्हणे ठीक आहे ठीक आहे. आणि उद्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत म्हणे, तरी सुट्टी नाही मला. सकाळी आम्हाला इथं बॉडी दिसल्यावर कळलं असं झालं. वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णालयातील कर्मचारी आणि नातेवाईक करतायत. मात्र वरिष्ठ अधिकारी मात्र सर्वच नोकरी व्यवसायामध्ये अशा ताणतणावाचा सामना सर्वांनाच करावा लागतो असे गोंडस कारण पुढे करून वेळ मारून नेतायत. याच्यामध्ये विरोध अध्यक्षाला का करतायत का नाही करत, विचारणं प्रशासनाचं. की ह्या गोष्टी आपण प्रत्येकाच्या कानाने तर घेऊ शकत नाही. विचारणा करणं प्रशासन विचारणा करतच राहणार. विरोध असणार असं त्यांचं कामच आहे की विरोध करत राहणार. पण याच्यामध्ये डेट झाली त्यांना तुम्ही नाही मेडिकल लीव्ह असताना त्यांना बोलवण्यात आलं. त्यांना असं वाटलं की बाबा इथं मदतीला कोणीतरी पाहिजे. त्यांनी ते तसं त्या पद्धतीने विचारणा केली, जर असेल तब्येत ठीक तर येऊन जाईल. अपेक्षित घटना अशी काही नव्हती की आपल्याला इतका स्ट्रेस देऊन त्यांना या स्टेजला आणायचा, असं काही कोणाच्या डोक्यात विषय नसतो. अनावधाने कधीही काही घडू शकतं. आता हे सगळे आपल्याकडे लोक जी आहेत अत्यंत स्ट्रेसमध्ये काम करतात. सगळीकडे धकाधकीचं जीवनच झालेलं, प्रत्येकाला हा असतोच. आता ह्याच्यामध्ये एखाद्याला रजा कमी दिली किंवा जास्त दिली हा विषय जो आहे त्याच्यावरती आपण नक्कीच ह्याच्यापुढे ध्यान ठेवू. की ज्यांनी मागेल त्या पद्धतीने आपण जास्त 2 दिवस रजा देऊन टाकू, इथे काय झालं त्याची आपण पर्याय व्यवस्था करू, स्टाफ वाढू. जे काय आहे तो स्टाफ आता 1-3 महिन्यात वाढणार पण आहे. आकृती मनमध्ये 30% स्टाफ वाढणार आहे. आहे या स्टाफनी व्यवस्थित काम जरी केलं तरी बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. आता ह्या गोष्टीमध्ये कसं असतं की प्रशासन आणि कर्मचारी याच्यामध्ये आपल्याला त्रास हा होऊ शकतो. शनिवार रात्री ही घटना घडली आहे, तर सकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली. सकाळी इतर सहकारी आणि नातेवाईकांना ही बातमी समजल्यानंतर ते संतप्त झाले आणि त्यामुळे कर्मचारी संघटनेनं काम बंद आंदोलन केलं आणि संबंधित दोषी 3 अधिकाऱ्यांवर पोलीस कारवाई करून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. सर गेलेली आमची आणि का गेलेली आहे ते मी तुम्हाला सांगते. त्यांचे वरचे मेट्रन होते अधिकारी, तर हे खूप आजारी होते आणि 4 दिवसापासून ते सांगत होते का मला खूप त्रास होतोय खूप त्रास होतो. तरी त्यांनी त्याला संध्याकाळ म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळ 7 पर्यंत ड्युटीवर घेतलं.
आणि सुट्टी दिलेली नाहीये, बिलकुल सुट्टी दिली नाही. यांना घाम इतका आला होता, काल मी ते सुट्टी मागत होते पण नाही सुट्टी दिली आणि ते बिचारे अखेर गेले ते. पण म्हणे ससूनचं सर्टिफिकेट आणा, म्हणजे अशी दांडशाही यांचे अधिकारी लोकांचे चालू आहे. एकच अधिकारी नाही, आमच्या नवीन आलेले आरे पोखरा साहेब त्यांचं बी असंच आहे. इथे कर्मचाऱ्यांची खूप कमतरता आहे. त्यांना त्यांना सुट्टी कुणी नाही दिली आणि कुणी कामावर ठेवलं. मेटन मॅडमनी आता तुमची आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आम्हाला अधिकारी नकोय, असे अधिकारी जे हिटलरशाही करत असतात. लोकशाही हिटलरशाही नाही, हिटलरशाही केलेली आहे. का की यांनी कर्मचारी किती आजारी असू द्या काय असू द्या, त्यांना कामच पाहिजे. मला माहित नाही एवढा काम आत्ताच व्हायला पाहिजे ना, कराच पूर्ण करायलाच पाहिजे. तुम्ही सुट्टी मागायला गेलं कर्मचारी त्याचं दुखायला लागलं, कुणाचा बीपीचा त्रास आहे, कुणाला हार्टचा त्रास आहे, तर हसतात ते आम्हाला बघून. आमची चेष्टा करतात केस पेपर काढल्यावर, इथं फिजिशियनचा पत्ता नसतो. हे चार दिवसात दुसरं पेशंट गेलं आमचं. हा पहिलं आमचं एक पीएमचा माणूस होता विजय छजलानी, त्याचं बी काहीच केलं नाही. अर्धा तास नाही तर फडक पडलेला होता. फिजिशियन आले नाही, कोणी आले नाही. यांची मीटिंग चालती तिथं, म्हणे काय कायाकल्पची मीटिंग चालू आहे म्हणून हे उठून आले नाही. म्हणजे यांना काही किंमतच नाही का कर्मचाऱ्यांची? किंमत नाहीये कर्मचारी, आम्हाला हे पाहिजे. नगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला आणि मनमानी कारभाराला कर्मचारी कंटाळलेत. मागील काही दिवसांपूर्वी विजय छचलानी या कर्मचाऱ्याचा असाच ड्युटीवर असताना जीव गेला होता. त्यावेळी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेकडे आपली महत्वाची बैठक सुरू असल्याचं कारण देऊन दुर्लक्षच केलं होतं. स्वराज खोबरे, सी24 तास, अहमदनगर.